नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा नाडकर. मी या ठिकाणी 7 दिवसाचं ट्रेनिंग घेण्यासाठी आलेली आहे. ट्रेनिंग घेत असताना मला चांगल्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. ट्रेनिंग घेता घेता हे 7 दिवस कसे निघून गेले हे आम्हाला समजलंसुद्धा नाही. आणि या 7 दिवसात आम्हाला महिपाल सर यांनी रेडिओ प्रोग्राम कसे बनवायचे, त्याचं एडिटिंग कसं करायचं हे याचं सर्व नॉलेज महिपाल सरांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो की रेडिओ प्रोग्राम फक्त आम्ही ऐकण्यापुरते सीमित ठेवत होतो, परंतु आम्हाला आनंद वाटत आहे की आम्ही ते प्रोग्राम स्वतः बनवत आहोत. आम्ही आता काही प्रोग्राम बनवलेले आहेत आणि ते प्रोग्राम कदाचित चुकीचे असतील की त्यामुळे आम्हाला समजले की आम्ही कुठे कमी पडत आहोत हे आम्हाला महिपाल सरांनी दाखवून दिलेलं आहे. आणि या 7 दिवसात आम्ही भरपूर एन्जॉय केली आणि आमच्यासोबत महिपाल सरसुद्धा होते. ते आमच्यासोबत एका फ्रेंडप्रमाणे राहिले. आम्ही काळभैरव मंदिर आणि शिवमंदिर या ठिकाणी आमची ट्रीप नेली होती. त्या ठिकाणी सरांनी आम्हाला भरपूर प्रकारचं नॉलेज दिलं आणि सर आमच्यात एका फ्रेंडप्रमाणे मिक्स झाले. त्याबद्दल आम्ही सरांचे आभारी आहोत, कारण त्यांनी त्यांच्याकडे असणारं नॉलेज आम्हाला दिलेलं आहे. आम्ही फोटो एडिटिंग कशाप्रकारे करायचे आणि फोटो कशाप्रकारे काढायचं हे सुद्धा शिकलेलं आहोत आणि त्याचंसुद्धा नॉलेज आम्हाला महिपाल सरांनी दिलेलं आहे. खरं तर आम्हाला हातात कॅमेरा पकडणंसुद्धा जमत नव्हतं. कॅमेरा आम्ही जास्त करून जे फोटो काढण्यासाठी येतात किंवा जे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी येतात त्यांच्या हातात आम्ही कॅमेरा फक्त बघत होतो. परंतु आम्हाला आनंद होत आहे की आम्ही तो कॅमेरा स्वतः अनुभवला आणि सरांनी सुद्धा आम्हाला त्यात चांगलं मार्गदर्शन केलं की सर आम्हाला कधी असे बोलले नाहीत की तुम्ही तो कॅमेरा हातात घेऊ नका. एखादा लहान मुलगा असेल तरीसुद्धा सरांनी त्याच्या हातात कॅमेरा दिला. आम्ही आमच्या हातात असणारा मोबाईल आम्ही आमच्यापेक्षा छोट्या व्यक्तीकडे कधी देत नाही, कारण आम्हाला भीती वाटत असते की तो मोबाईल ती छोटी व्यक्ती पाडेल. परंतु सरांनी तो विचार न करता सर सगळ्यांच्या हातात कॅमेरा देत होते आणि सरांनी सगळ्यांना फोटो एडिटिंग कशाप्रकारे करायचं आणि फोटो कशाप्रकारे काढायचं हे शिकवलेलं आहे. तर आम्ही सर्वजण महिपाल सरांचे धन्यवाद मानतो. आम्ही या ठिकाणी ही ट्रेनिंग सतत चालू ठेवणार आहोत. प्रत्येक सॅटरडे आणि संडेला आम्ही या ठिकाणी येऊन रेडिओ प्रोग्राम बनवण्याची प्रॅक्टिस चालू ठेवणार आहोत. आणि आम्ही ज्यावेळी महिपाल सर पुन्हा या ठिकाणी येतील, डिसेंबर महिन्यात महिपाल सर ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी त्यांना आमच्यामध्ये नक्कीच बदल घडून आलेला दिसेल आणि ते भरपूर खुश होतील आमची प्रगती पाहून. आणि स्वजन जागृती केंद्र या ठिकाणी हा कार्यक्रम नित्यप्रती चालत राहील आणि इथे एक रेडिओ सेंटर नक्कीच होणार आहे याची मी शाश्वती देते. धन्यवाद.